निकम राणा सोयवाडी येथील हे लाल कांद्याचे डोंगळे 30 गुंठ्यावरती लागवड केलेली आहे. डोंगळे लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचं मी मल्चिंग पेपर आथरलेला आहे. कारण काय, मल्चिंग पेपर आथरला तरच डोंगळे सक्षम होतात असं माझ्या एक लक्षात आलं. आता शेती करायची म्हणजे सर्वसाधारण टेक्निकलमध्ये करण्यास गरजेचे. कारण आता कुठल्याही बी लागवड कांदा लावायचं झालं तर मल्चिंग पेपर पाहिजेलच तरच डोंगळा तयार होईल असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे मी टोटल एक 2.5 बिघे डोंगळे लावलेले आहे. टोटल त्या 2.5 बिघे डोंगळ्याला मी मल्चिंग पेपर केलेले आहे. तर आता माझ्याकडे हे लालचे डोंगळे कमीत कमी अजून 5-3 वारात बी तयार होईल लालचं आणि उन्हाळ्यात तेवढे अर्ध्यात तयार होईल. तरी सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो का तुम्ही ह्यावर्षी बियाण्याची तयारी एक अगोदर 6 महिने तयार करा, तयारी लागा. कारण याचं कारण काय, का नंतर बी मिळत नाही आणि तुम्ही मग कसे बी लोकांकडून बी घेतात, मग त्याच्यात कधी डोंगळे निघतात तर कधी कांदा तयार होत नाही. त्याच्यासाठी हे घरगुती बी राहील, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही खात्री देण्याची गरज नाही. समक्ष येऊन बी पाहायचं आणि मग घेऊन जायचं आणि 100% उतरा होईल याची मी गॅरंटी देऊन सांगतो. कारण की स्वतः मी मेहनत केली आहे त्यामुळं हे दुसऱ्याच्या गाड्यावर भरू शकणार बरं नाही. त्याच्यामुळे तुम्ही खात्रीशीर माफ बी न्यायची 100% घेऊन जाण्याची तयारी ठेवा. धन्यवाद. कांद्याचे डोंगळे हे बारामती म्हणजेच फुरसुंदी गावठी कांदे डोंगळे हे आत्ता या स्टेजला एकदमच बी तयार झालेलं आहे. म्हणजे अजून आम्ही 8 दिवसानंतर ह्या डोंगळ्याचे बी तयार करणार आहे. तरी हे बी एकदम क्वालिटी पाहिजे, म्हणजे अजिबात असा प्रॉब्लेम येणार नाही उतरण्यासाठी. उतारा 100% मिळेल याची खात्री देऊन सांगतो मी. कारण हे स्वतः आपण लक्ष देऊन हे डोंगळे तयार केलेले, म्हणजे असं गाड्यापाई कारभार नाही, स्वतः मी मेहनत घेतलेली या डोंगळ्यासाठी. त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आत्ता यावर्षी तयारी लागावी. एवढ्या 10-12 दिवसात माझ्याकडे बियाणं तयार राहणार आहे. तरी तुम्ही बियाणे बुक करण्यासाठी सुरुवात करावा. माझा नंबर आहे 88-88-64-37-37. राहणार सुळेवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. हे आहे आपले पुन्हा प्रसंगी डबल पत्तीमध्ये गावठी कांदे डोंगळे. हे 1 एकर पूर्ण लागवड झालेली आहे. आता याच्यावर मधमाशी फुल आलेली, कुठलीही काही अडचण नाही. बियाची परागण करण्यासाठी मधमाशी एवढी फुले का, याच्यात कुठलीच काही अडचण नाही. एवढी मधमाशी तरी डोंगळे एकच नंबर आहे. पाहण्यात कुठल्या काही हरकत नाही, चांगलं आहे. हे आहे पुन्हा प्रसंगी डबल पत्ती गावठी कांदे डोंगळे. हे डोंगळे पूर्ण 1 एकर लागवड केलेले. याच्यावर आता दिसायला मधमाशी पूर्ण फुल 100% मधमाशी आलेली. म्हणजे बियाणाची परागण करण्यासाठी मधमाशी पाहिजे तशी मधमाशी आता आपल्या इथे डोंगळ्यावरती आहे. ते तुम्हाला दिसत बी असेल, आता इथं मधमाशीचा आवाज बी येईल तुम्हाला. मी आता आवाज बंद करीत तुम्हाला मधमाशीचा आवाज येईल.